हरळ माध्यम मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दिवस आहे 30वा, तर महिना आपल्याला कम्प्लीट झाला आहे. तर आपण आज मी थांबलो होतो पोखराच्या जवळ, आपल्या गाडीचा जरा चेनचा आवाज मारत होते, चेन टाईट केली, दोन्ही ब्रेक पण थोडे थोडे टाईट करून घेतले आणि आता निघतोय पोखरा. पोखरामध्ये दोन स्पॉट पाहणार आहे आणि मग आपण आपल्या भारताकडे निघणार आहे. तर चला, आज तर नाही पोचणार, उद्या नक्की पोचल. तर मित्रांनो, चला जाऊया पोखरामध्ये. एक फिवा लेक म्हणून आहे आणि स्टॅच्यू ऑफ शिवा म्हणून एक आहे, ते एक पाहिलं जाणार आहे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आता पोखरा येते तो ह्यो भैया भेटला. ह्यो मला इथं पाहून शॉकच झाला की मी महाराष्ट्रात नाही या गाडीवालोय. क्या बोलो गे भाई? मी ठीक आहे. हे भाई महाराष्ट्र से आया है, इतना दूर से अकेला आया है. ठीक है भाई, आराम से घूमो, इधर घूमो फिरो, ऐश करो. गाड़ी कैसी है मेरी? गाड़ी यार विश्वास नहीं लगता, ये गाड़ी में आया है यार महाराष्ट्र से यार, सच में यार. लोग लोग क्या है, खाली देखते है, फॉलो नहीं करते. उनको बोलो फॉलो करो. अरे फॉलो करो, लाइक करो भाई को, बड़ बढ़िया है भाई. ठीक है, चलो बाय बाय. दिवस आहे आज 30वा, तर 30व्या दिवशी आपण आलोय पोखरा येथे. तर ही ये लोग मेरे को मिले तो क्या कहना चाहोगे आप? आप वहां से बड़ी दूर से मेहनत करके यहाँ पर हमारा नेपाल में घूमने के लिए आए, आपका स्वागत है. मतलब बढ़िया से घूमिए, मतलब जाइए. रास्ता खराब है, बाढ़ आ गया है, यही रास्ता ठीक है. यही रास्ता भैरव होते हुए, गोरखपुर होते हुए जाइए. गाड़ी गाड़ी मत पकड़िए, गाड़ी जाइए. गाड़ी 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 कैसी लगी मेरी? हाँ गाड़ी तो आपका था, ये नहीं आओ काम चला हुआ है. गाड़ी बढ़िया है. गाड़ी बढ़िया है, अभी दूसरा भी ऐसे गाड़ी लेके भी आया है. आप बोलिए सर, क्या बोल रहे थे? आप कैमरा क्या बोल रहे थे? आप कौन के पोस्ट में पढ़ाते हो? इनके सीसी से बहुत साना है, लेकिन आप वहाँ छोटा है, साना है नहीं, छोटा है बहुत. आप मुंबई से आए तो हमको अचम्भ लग गया, पसंद पनि आयो. ताजुब लाग्यो, अत्तमै ताजुब. आपका दिमाग और आपका मेहनत और आपका साहस हिम्मत देखकर हमको पसंद आए, बिग फैन हो गए आपके हम. अरे जो वीडियो देखते हैं उनको बोलो फॉलो करो यार, इतने दूर आ गए ये बाइक पे. ये बाइक के हम 50 किलोमीटर दूर जाते हैं तो हम सोचता है कहीं पंचर हो गया, क्या हो गया, शॉक बिगड़ेगा. आप तो महाराष्ट्र इंडिया से आ गए, वो 700-800 किलोमीटर कितना है हमको. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. महादेव मित्रांनो, फायनली आलोय आपण पुदमीकोट शिवा स्टॅच्यू. इथं आलोय नेपाळ मध्ये, इथं गाडी लावली पार्किंगला आणि चाललोय वरती. चालत जायचंय थोडं, तुम्हाला दाखवतो स्टॅच्यू कसा शकता. एक नंबर मूर्ती आणि वरती स्टॅच्यू आहे. तर इथनं जायचंय, इथं इंडियन जेवण दिसतंय, शिवा मारवाडी भोजनालय. मग इथं जेवायचा विषय करू आपण काहीतरी, देखते. चल चलत हे उपरवाले मंजिल पे का सर? हा एक नंबर दिसतंय इथं ना, मूर्ती एक नंबर आहे. इथं इकायला आहे, तिकडं बी मूर्ती. इथं पिंड सारखं आहे त्या चार तोंडीत. चलो होऊ शकतंय, अतिशय सुंदर असे वरती जायला पण चान्स आहे. चल जाऊया. बेसिकली बिल्डिंगच्या वरती बनवले. चल जाऊया वरती. आले आपण एक नंबर वाटतंय, एक नंबर मूर्ती. इकडे पाहू शकताय छोटे छोटे पिंड बनवल्यात. इथं गणपती बाप्पांचे आले आले एंट्रन्सलाचे छोटे छोटे पिंड बनवले. फोटो काढूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं फिवा लेकचा एकदम सुंदर असा व्ह्यू येत आहे आणि हे पाहू शकताय सिटी, पोखरा सिटीचा एकदम एकदम भारी व्ह्यू येत आहे. आता टॉपवर आहे, सगळ्यात उंच डोंगर आहे, त्या डोंगरावर आहे आपण आणि एक नंबर व्ह्यू येत आहे. पोखरा सिटी पण खूप मोठी आहे आणि हा लेक पण एकदम जबराट आहे. तिथं जायचं आहे मला आणि ते एक स्पॉट आहे, तिथं एक जायचं आहे. चायना स्टॅच्यू म्हणून आहे, तिथं एक जायचं आहे. तर चला जाऊया. खूप भारी महादेवाचं स्टॅच्यू आहे, एक नंबर वरती दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती. नाथखोळा स्टॅच्यू आहे, इथनं आत पण असणार काहीतरी. तर चला जाऊया आता, पर फुपुटा फुपुटा झालोय मी तर. चला
माझ्या मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे आज 30 वा. 30 व्या दिवशी आपण आलोय. मोठी मूर्ती आहे महादेवाची, तिथं आलोय. आणि हे मित्र आहेत, यांनी फोटो काढायला मला मदत केली. आणि त्यांना मी सांगितलं की मी इंडियावरून आलोय तर आणि पॅशन प्रोवर आलोय. तर क्या बोलना चाहोगे भाई? बहुत बढ़िया यार, आपका जो पैशन प्रो भी आए जी, वो 100 cc का आए हो. बहुत पावरफुल तो नहीं, लेकिन उसमें आने बहुत कठिन होता है. इतनी दूर से यहाँ तक एक अकेले बहुत कठिन परिस्थिति होगा. हमको कैसे आया, हमको भी मोटिवेट हुआ. हम लोग एकदम चकित हो गए. हम लोग ये नीचे से हम स्कूल ही लेकर आ रहा है. आप उधर से सिर्फ वो 100 cc पर आए, कैसे हुआ? आपका राइड सफल रहे एकदम. और किधर किधर जाओगे आप? अभी मैं हो गया मेरा, आज मैं ये चाइना स्टैचू देखूंगा, फ्यू लेक देखूंगा और इंडिया के लिए निकल जाऊंगा. कल मैं इंडिया पहुंच जाऊंगा ऐसे ही. कल ही? हाँ कल कल कल. मेरा आज 5वां दिन है, 6 दिन बन सर कम दिन का है ना. आप वीडियो डालते रहते उधर. हाँ मित्रांनो, मित्रांनो यांना जरा हिंदी कमी येते. आपको हिंदी कम आता है? नेपाली ज्यादा आती है, त्यामुळे यांना बोलायला लाजतात जरा. हे दोन पण आहेत, हे कॅमेराच्या पाठीमागे लई टमाटमा बोलत होते, आता गप बसलेत ते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो पाहू शकताय फ्यूवा लेक, एक नंबर व्ह्यू आहे इथं का. नाथखुळा नाथखुळा सिटी विटी सगळं दिसतंय, एक नंबर. मित्रांनो तर फायनली छोले भटुरे खातोय आज, बघूया कसं लागते. चलो मित्रांनो, तर फायनली आलोय पोखरा लेकला, म्हणजे ह्याला फिवा लेक पण म्हणतात. तर चला जाऊया फिवा लेक. पाहिलं तुम्हाला दाखवतो, एक नंबर आहे, व्ह्यू आहे. बोटिंग काय त्यात बघा, विदेशी पर्यटक. नाथखुळा व्ह्यू आहे. लोक फिशिंग करतात तिथं, बोटिंग करतात. पाहू शकताय नाथखुळा आहे तसा व्ह्यू. पाहू शकता इथं फॉरेनर जास्त आहेत, पाहू शकता हे. आणि तिथं फुटबॉल बी खेळायचा आनंद घेतात तिथं लोक. आणि एक नंबर व्ह्यू आहे नाथखुळा व्ह्यू. हे पण फॉरेनरचे दिसतात जरा. हरहर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील आज दिवस आहे 30 वा. तर ये भाई मेरे को मिला है इधर, कोणसी लोकेशन आहे भाई? हे पोखरा लेक साइड नेपाल पे. तो भाई व्ह्यू कैसा है इधर का, और क्या कहना चाहोगे? मैं किधर से आया हूँ, कैसे आया हूँ? हाँ. आपको पता चला क्या? हाँ ये भाई लो, ये भाई इंडिया से आ रहा है, बहुत दूर से आ रहा है. और ये गाड़ी पे नहीं, आप अभी चला के बाइक से आते आ रहा है. हाँ. इसलिए हमको बहुत खुशी हो रहा है. मैं आपको पूछना चाहता हूँ कि नेपाल पे ये पोखरा पे लेक साइड पे आपको कैसा लगा? अरे बहुत बढ़िया, एक नंबर. ये आप घूम के व्यू दिखाओ लोगों को कैसा है, एक नंबर व्यू है भाई. मेरी बाइक के बारे में दो शब्द बोलो, क्या है कहेंगे? हाँ भाई लोग, हमारा भाई बहुत दूर से इंडिया से पैशन प्रो पे बाइक पे चल के आ रहा है, इसलिए हमारा भाई को लाइक तो करना पड़ेगा. हाँ सबले सबको शेयर करो और हमारे भाई को बहुत से ज़्यादा प्यार करो. फॉलो करो, फॉलो फॉलो लाइक कमेंट सब्सक्राइब. ओके हरहर महादेव. हरहर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 30 वा आहे. तर हा मित्र आपला इस्रायल वरून भेटलाय. तर भाई आप क्या बोलोगे? हॅलो, आय एम व्यतार, आय एम फ्रॉम इस्रायल. दिस इज माय फ्रेंड फ्रॉम इंडिया अँड इज ट्रॅव्हलिंग द वर्ल्ड विथ अ स्मॉल बाईक. फॉलो हिम, ही वर्क्स व्हेरी हार्ड टू मेक कॉन्टॅक्ट अँड कॉन्टेंट. It's great content too. He's your sister? Yes. Yeah, and
parents. Hi, hello. Thank you, sir. Thank you, brother. You're welcome. ओके मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हा भाऊ एकदम भारी भाऊ आहे, काय हसत हसत बोलतोय सारखा. चला बाय बाय. मित्रांनो पाहू शकताय बालू फळा काय लिहिलंय काय माहिती, दगडी पका कसले डेंजर डेंजर आहेत अशी. गवत आलंय नाही तर एकदम खतरनाक खतरनाक, खवची कवची कवचीदार आणि व्ह्यू पण एक नंबर आहे. तर चला आपण फायनली चेन्नई बॉर्डरकडे चाललेलो आहे. हा रोड आहे, आपण निघालोय. आवाज कुठं येतोय का नाही, लय डेंजर आवाज येतोय. पाहू शकता नेपाळ मधली बकरी आहेत आणि लय चिटकी चिटकी बकरी आहेत, बारकी बारकी बकरी. हा भेडी उसे बेका हमारी इधर बकरी. ये इसका एक का वजन कितना रहता है? 20 किलो होता है, 20-25 किलो. ओके ओके ओके, ज्यादा नहीं होता, ज्यादा नहीं होता. चला जाऊ. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्या. आणि कारण तुमच्या भावाला आता 1 महिना पूर्ण कंप्लीट झाला आहे, अजून 1 महिना किती 1.5 महिना फिरणार आहे. चला बाय बाय.